पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। नव्या रेती धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये रुपये 133 प्रति मेट्रिक टन वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। मुख्य सचिव माननीय करीर साहेब आणि आमचे सहकारी आमदार राहुल जिकूल आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, आज आपल्या राज्याच्या दृष्टीने माननीय मंत्रिमंडळाने आज एक ऐतिहासिक निर्णय एक नवीन या वाळू धोरणाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे। आपल्या राज्यामध्ये वाळू हा विषय अतिशय संवेदनशील झाला होता आणि एक वाळू माफिया म्हणून प्रचलित अशा पद्धतीचं एक सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यातून सामाजिक आर्थिक अशा पद्धतीचा एक नवा त्या ठिकाणी प्रश्न तयार झाला होता आणि म्हणून सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर त्या वाळ उपलब्ध त्यांना होत नव्हती। पण आमच्या विभागाने गेले 4-5 महिने या विषयाबद्दल अभ्यास केला। तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यामध्ये आमचे विभागाचे अधिकारी जाऊन आले। त्या राज्याचं धोरण काय आहे त्याचा अभ्यास केला। यामध्ये आता धोरणात्मक निर्णय जो आहे तो राज्यामध्ये या पुढच्या काळामध्ये कुठेही वाळूचे लिलाव होणार नाही हा पहिला निर्णय आपण घेतलेला आहे। त्या वाळूमध्ये जी ठेकेदारी आहे ती त्यामुळे आपोआप संपुष्टात येणार आहे। नंतर वाळू गटातून ज्या ठिकाणी वाळूचे गट आपण स्थापन करणार आहोत त्या ठिकाणची वाळू काढण्यापासून डेपो लावण्यापर्यंत व त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एक स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवणार आहोत आपण, की जी मान्य जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी यांच्या आधिपत्याखाली ही प्रक्रिया राबवण्यात येईल। प्रायोगिक तत्वावर संपूर्ण राज्यामध्ये ही वाळू 600 रुपये ब्रासनं सर्वसामान्य नागरिकाला उपलब्ध होईल। जे आज 10,000, 8,000, 10,000 रुपयापर्यंत आज ती वाळू उपलब्ध होते ती अवघ्या 600 रुपयात उपलब्ध करून द्यायचा आपण निर्णय केला आहे। आणि त्यानंतर डेपोपासनं मग जो काही नागरिकाची मागणी असेल त्या ठिकाणी ती वाहतूक त्याची जी होणार आहे त्या वाहतूकीकरता एक स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाईल। ती त्याच्यामध्ये वाहतूक खर्च अधिक त्याचा द्यावा लागणार आहे। बाकी ज्या शासनामार्फत आकारण्यात येणाऱ्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी किंवा अन्य अनुषंगिक ज्या काही किरकोळ बाबी आहेत याची आकारणी होत राहील। यामध्ये साठवणूक करणं, डेपो लावणं, त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमीन नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्या डेपो लावून त्या शेतकऱ्याला पण त्या ठिकाणी भाडं देणार आहोत वार्षिक, ज्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही। आवश्यक त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत किंवा हरित न्यायालय आहेत याच्या बाबतीतले जे जे न्यायाधिकाऱ्यांना आहेत त्यांच्या ज्या ज्या त्यामध्ये आवश्यक ज्या अंमलबजावणी करताना ज्या सूचना आहेत त्याचे त्या ठिकाणी पालन करण्यात येईल। मला वाटतं ज्यामध्ये
सीसीटीव्ही बसवून आणि मला त्यामध्ये कुंपण घालण्याचं काम आधी प्रत्येक डेपोमध्ये वेज ब्रिज सुद्धा बसवला जाणार आहे, कारण काळाच्या ओघामध्ये याचं रुपांतर ब्रासमधून पर टन विक्री करावी अशा पद्धतीच्या धोरणामध्ये आम्ही चाललेलो आहोत. हा जो काही नवीन प्रचलित धोरणामध्ये इतक्या हा जो वाळूचा जो एकूणच आच्छाद वाळू माफियांचा राज्यभर होता त्याला कायमस्वरूपी लगाम लागेल असा आम्हाला विश्वास आहे. सर, याआधी वाळू माफियाचा प्रश्न येणार नाही. यापूर्वी वाळूचे लिलाव व्हायचे आणि लिलाव करताना मग 1000 ब्रासचा लिलाव होणार आणि ते 10000 ब्रास अनधिकृत घेऊन जाणार. नाही शासनाला कुठल्या प्रकारचा महसूल मिळत होता आणि आज 10000 रुपये ब्रासची वाळू जी लोकांना नागरिकांना घ्यावी लागत होती ती 600 रुपये मिळणार आहे 700 डेपोतून. कोणीतरी काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला तर जर लोकांना 600 रुपये डेपो जाळून मिळते मला वाटत नाही कोणी काळाबाजारात जाऊन काही करील. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट जरी लोकांनी केलं ते स्वीकारलं जाईल याच्यामध्ये असं काही नाही की प्रत्यक्ष आमचा तो प्रयत्न आहे की तुमचे जे बिल्डिंग प्लॅन आहेत किंवा घराचे प्लॅन आहेत ते मंजुरीला घेताना जेवढी वाळूची आवश्यकता असेल जरी तुम्ही 600 प्रमाणे आणि जी काही वाहतूक खर्च जो लागणार आहे त्या डेपोपासून ती रक्कम आगाऊ भरली तर ती सुद्धा स्वतंत्र व्यवस्था आपण नागरिकांना करून देणार आहोत. काही माफिया काही जे रेती विक्रेते असतात त्यांनी आपल्या डेपोतून घेतली आणि त्यांनी वैयक्तिक खासगी ठिकाणी समजा साठवणूक केली आणि पुन्हा त्यांनी ते चढेभावाने विकले याच्यावर काय कारवाई किंवा याचं काय प्लॅनिंग केलं नाही. सामान्य नागरिकांना तर थेट 600 रुपयाने वाळू द्यायची व्यवस्था आपण करतो डेपोतून. ते कोणामार्फत होतं ऑनलाईन पद्धतीने मिळेल ऑफलाईन पद्धतीने मिळेल त्यांना त्यांच्या बिल्डिंग प्लॅन समेत पैसे भरले त्या मिळणार आहे. त्यामुळे 600 खासगी कोणी जरी साठवणूक करायचा प्रयत्न केला आणि ते 2000 रुपयांनी विकण्याचा प्रयत्न केला 1000 रुपयांनी तर 600 रुपये जवळ मिळतील नागरिकांना. मला वाटतं हा एवढा धाडसाचा निर्णय आपण जो केलेला आहे तर त्यातून मग ह्या आपण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अशा काही त्रुटी जर समोर आल्या तर जरूर त्याचाही काळाच्या ओघात आपण आवश्यक दुरुस्ती करू. जिल्हा पातळीवर याचं नियंत्रण थेट जिल्हाधिकारी करतील अपर जिल्हाधिकारी करतील त्यामध्ये सगळ्या विभागाचे अधिकारी आम्ही घेतोय. सार्वजनिक बांधकाम खाते असेल पाटबंदर खाते असेल ग्रामीण विकास जिल्हा परिषदेचे असतील कारण सगळ्यांना वाळू लागणार आहे. शासकीय कामांना याच दाडवाळू मिळणार आहे तेच ना. आणि सार्वजनिक कामा खासगी लोकांना सुद्धा त्याच तिथून वाळू मिळणार आहे आणि तालुक्याचं नियंत्रण तहसीलदार किंवा तिथे प्रांताधिकारी असतील. आज आम्हाला 500-600 कोटी रुपयाचा महसूल मिळत होता. आमची अपेक्षा आहे की महसूल वाढेल सुद्धा. हा पहिलाच प्रयोग मी म्हटल्याप्रमाणे पूर्वी आपण 1000 ब्रास ठेका द्यायचो तेवढेच पैसे मिळायचे आणि 10000 ब्रास वाळू अनधिकृत बाहेर जायची. स्वस्त झाल्यामुळे मला वाटतं 100% नागरिक तिथंच वाळू घेतील त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होईल असं आम्हाला वाटतं. घटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली त्यांना विनंती केली आज आव्हान केलं की संप मागे घ्या ती पूर्ण होईल आणि सुरू करता येईल लगेच. महिनाभर तर जाईल महिनाभर प्रयत्न काही केलं म्हणजे एक पासून सुरू करा असा प्रयत्न. पावसाळा लागतो पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना काही वाळू मोफत जर हवी आहे तर ती पण मिळेल अशी काही सुविधा. आतापर्यंतचे जे नियम आहेत लोकांना मोफत मिळण्यासंबंधीच्या ज्या सुविधा आहेत घरकुलासाठी वगैरे त्या सगळ्या कायम आहेत त्याच्यामध्ये काही बदल नाही. ग्रामीण भागामध्ये घरकुल शासकीय त्यांना जे पूर्वीपासून ते आधीपासूनच्या ज्या त्याच्यात आता या नियमात काही बदल केलेला नाही. या नियमामध्ये दोन प्रमुख बदल आहेत. एक लिलाव होणार नाही फक्त वाळू काढली जाईल आणि तिथून ती 600 रुपये अधिक वाहतुकीचा खर्च या दराने सगळ्यांना मिळेल. ती मिळण्यासाठी त्याचं एक मोबाईल ॲप आणि ऑनलाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी आता सायमल्टेनियसली तयार होत आहेत आणि नदीपात्रातून डेपोपर्यंत पूर्ण जिओ फेन्सिंग असेल. त्याच्या गाड्या वेगळ्या असतील त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं असेल त्याचा रंग वेगळा असेल आणि त्या गाड्या बाहेर जाणार नाही याच्यासाठी त्याचं जिओ फेन्सिंग त्या ठिकाणी होईल. त्यामुळे तिथून आलेली वाळू ही डेपोतच येईल याच्यावरती खात्री राहील. डेपोत आल्यानंतर तिथे सीसीटीव्ही मॉनिटरिंग राहील आणि तिथून बाहेर जाताना आत येताना बाहेर जाताना वेब्रिज असेल त्याप्रमाणे राहील. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये
नदीपात्रातून डेपोपर्यंत येताना मोठ्या गाड्या वापरल्या जाणार नाही याची दक्षता देखील घेण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून ग्रामीण भागातले रस्ते खराब होतात. जे उत्तर होतं जे वाळू माफिया अजून आतापर्यंत जे करत होतं त्याच्यावर काय तुम्ही प्रतिबंध जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला तो आपण लक्षात घ्या. जर रीतसर अधिकृत कायदेशीर वाळू 600 रुपयाला उपलब्ध होत असेल अधिक वाहतूक खर्च, तर मग दुसऱ्या कुठल्याही मार्गाने कशाला कोण जाईल? शक्यता कमी तरी होते ना. हा प्रयत्न असा आहे, याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांनी विचारलं महसूल किती येणार, राज्याला महसूल मिळावा याच्यासाठी हा प्रयत्न झालेला नाही. वाळू मुबलक आहे जिथे जिथे आणि ती लोकांना त्याच पद्धतीने मुबलक पद्धतीने मिळावी त्याच्यासाठी त्यांना खूप जास्त पैसे लागू नयेत याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. हे सगळं केलं तर त्याच्याशी जी गुन्हेगारी बांधली गेलेली आहे अनावश्यकपणे ती आपोआपच तोडली जाईल असा हा प्रयत्न आहे. प्रयत्न तर आपला तोच आहे, आजच मंजूर झालाय. बाहेरच्या राज्यातून जी रेती येते म्हणजे गुजरात वगैरे आजूबाजूच्या राज्यातून जी आपल्या राज्यात रेती येते, मग त्याच्यावर आपण काही कर वगैरे लावणार आहोत का किंवा कसं करणार? मध्ये गायडन्स दिलेली होती आपल्याला, डायरेक्टली कर लावता येत नाही, आपण थोडासा टॅक्स थोडासा एक फक्त एक अधिभार सारखा लावतो त्याच्यावर, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला लावता येत. परंतु आता कंटिन्यू राहील तो अधिभार, तो कंटिन्यू राहील. कुठलीही वाळू घेताना त्याला एक लिमिट, कुठलंही घर बांधण्यासाठी किती वाळू लागते जर एक नॅरेशन मोठी कमर्शियल, त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या ऍपमध्ये तो त्याचा विचार केलाय. आज लगेच आपण त्याची सुरुवात करत नाही आहोत कारण पहिल्यांदा हे प्रायोगिक तत्वावरती आहे. घर बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतर किती बांधकाम होणार आहे, म्हणजे किती वाळू लागणार आहे, म्हणजे किती वाळू तुम्हाला हवी आहे, याचं गणित आपल्या बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल सिस्टीममध्येच आहे आणि त्यानुसार तुम्ही ती घेऊ शकता. पण आज लगेच सुरुवात करताना आम्ही इतक्या तपशिलामध्ये नाही जाणार कारण लोकांना सोपं करणं, वाळू मुबलक उपलब्ध करून देणं हे आजचा हेतू तो आहे. खासगी कंपनी वगैरे नियुक्त केली कशासाठी? ते तर प्रत्येक ठिकाणी जे उत्खनन करून डेपो करण्याची एजन्सी जी लागेल तो तिथे तिथे लागेल. पाटील साहेब एक वेगळा प्रश्न होता, डोनाल्ड ट्रम्प जरी आता भाजपामध्ये आले तरी त्यांचे सुटगुट हे वॉशिंग मशीन मधून भाजपाच्या दोन्ही, अशा प्रकारची टीका आता सामनात्न करण्यात आली. फार लक्ष द्यायचं रे सामनाकडे, त्या सामना आता परिस्थितीची सामना करू शकत नाही, त्यामुळे आता त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प पण गेले आता. दुसरा एक विषय होता, ते धोनी राणा आणि रवी राणा यांच्या संदर्भात जो गुन्हा दाखल केला होता मुंबई पोलिसांनी हनुमान चालीसा पटना बाबतचा, तो गुन्हा मागे घेण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे, त्यांच्या अडचणीत वाढ. ते कायदेशीर बाबी आहेत, त्याचा न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, त्याचा जी काही जो निर्णय होईल तो होईल. आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.